हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल मयुरी ऑन द गो. तर संडे आहे, लाँग विकेंडचा सेकंड डे आणि सुरुवात तर खूप मस्त झाली आहे लाँग विकेंडला. काल आम्ही गेलो होतो नापा व्हॅलीला आणि छान झाला आमचा पूर्ण प्लॅन. तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, खूप सुंदर प्लेस होती ती आणि क्लायमेट सुद्धा काल खूप छान होतं, तर अजून जास्त मजा आली काल आम्हाला तिथे. पण आज मात्र क्लायमेट थोडं डल आहे, एकदम क्लाउडी दिवस दिसतोय आजचा. आणि एनिवे काल भरपूर ड्रायव्हिंग आमचं झालेलं आहे, बऱ्यापैकी आम्ही लांब गेलो होतो आणि भरपूर फिरलो होतो. सो थकायला तर झालेलंच आहे, त्यामुळे आजचा आम्ही असा काही खूप मोठा प्लॅन केलेला नव्हता. आजचा दिवस असाच रिलॅक्स करण्यासाठीच ठेवला होता. बट आता सुट्टी आहे तर विचार केला कुठेतरी बाहेर जाऊयात. आम्ही सॅन होजेमध्ये राहतो तर आसपास खूप छान साऊथ इंडियन प्लेसेस आहेत. बऱ्याच प्लेसेस आमच्या एक्सप्लोअर करून झालेल्या आहेत आणि त्यातल्या काही प्लेसेस आमच्या अगदी आवडतीच्या सुद्धा झालेल्या आहेत. सो त्यातलीच एक प्लेस आहे जिथे आज आम्ही चाललोय, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की इथलं साऊथ इंडियन फूड नक्की कसं आहे. एकदम ऑथेंटिक आणि टेस्टी साऊथ इंडियन फूड इथे मिळतं, ही एक खरंच चांगली गोष्ट आहे. सो इथे करते मी बऱ्याचदा ड्राईव्ह, बट युजली मी रेकॉर्ड वगैरे करत असते काहीतरी. सो आज फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये ड्राईव्ह करताना दिसते. आणि इथे आल्या आल्या मी लगेच शिकले ड्रायव्हिंग, लायसन्स वगैरे सुद्धा काढला, पण म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस अशी झालेली नाही आहे. सो हळूहळू होईलच प्रॅक्टिस आणि चालत आहे तशी बऱ्यापैकी. कशी चालवते? छान चालवतेस. आमच्याकडे तर आईच ड्राईव्ह करते, आई मस्त ड्राईव्ह करते आणि आईला बघून नेहमी वाटायचं मी ड्राईव्ह करावं. पण इंडियामध्ये मी फार चालवलं नाही, शिकून तर आले होते इथे येताना, बट इथे फायनली आता ड्राईव्ह करते तर आईला पण मस्त वाटत असेल. जी प्लेस आहे ही खूप फेमस आहे आणि जेव्हा पण इथे आलोय तेव्हा नेहमीच इथे वेटिंग असतं, तर आज सुद्धा अराउंड 20-25 मिनिट्स वेटिंग आहे. लेट्स सी आता कधी फायनली आम्हाला टेबल मिळत आहे. या रेस्टॉरंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेश स्वीट्स, स्नॅक्सचे काही ऑप्शन्स, नमकीन्स आणि इवन इथे काही साऊथ इंडियन पोळीचे प्रकार आहेत, ते सुद्धा परचेस करायला अवेलेबल आहेत. अर्धा तासाने टेबल मिळाले आणि एकदम फुल आहे रेस्टॉरंट, एकदम पॅक आहे. वन सांबार वडा, वन सांबार वडा, सांबार वडा दिला, डिप सांबार, डिप वडा, राईट. अँड दिसत आहे.
असं दुपारी मस्त साऊथ इंडियन फूड खाऊन आलो आम्ही घरी. आजचं त्यांचं जे फूड होतं ते नेहमीपेक्षा सुद्धा जास्त छान होतं. आय डोंट नो का, बट खूप छान होतं. सो आता घरीच आहोत संध्याकाळी, तर आज काहीतरी स्पेशल डिनर बनवायचा प्लॅन आहे. ऍक्च्युली दुपारीच अक्षयनी थोडीशी त्याची तयारी सुद्धा केली आहे आणि अक्षय करतोय आता कुकिंग. सो आजची रेसिपी आहे आचारी गोश्त, बट आम्ही आज चिकन बनवणार आहोत. सो मी तुम्हाला दाखवते काय काय तयारी केलेली आहे. सो इथे शान मसाल्याचे पॅकेट्स मिळतात आणि ह्याच्याने खूप छान बनतं ऍक्च्युली. तर आता आज आम्ही हेच पॅकेट युज करणार आहे आणि आजची रेसिपी आचार गोश्त, बट आम्ही चिकन वापरून बनवणार आहे. तर त्यांनी दिलेल्या रेसिपीच्या अकॉर्डिंग इथे असा आचार टाईप अक्षयने बनवलेला आहे ऑलरेडी. मिरच्या आहेत, आय थिंक लेमन ज्यूस आहे, अजून काय आहे अक्षयच्या? ओके, सो यांचा मसाला ग्रीन चिलीज आणि लेमन ज्यूस, राईट? आणि दुपारीच ऍक्च्युली चिकन सुद्धा मॅरिनेट करून ठेवलंय. ते चिकन क्लीन करून त्याच्यामध्ये दही, जिंजर गार्लिक पेस्ट आणि तोच मसाला, राईट? शान वाला हा आचारी फ्लेवरचा मसाला ऍड करून मस्त मॅरिनेट केलंय अराउंड 3-4 तास. या स्टेजला थोडीशी टोमॅटो प्युरी ऍड केली. आणि मग फायनली जे मिरचीचं अचार टाइप बनवलेलं ते ह्याच्यामध्ये ऍड केलं. मस्त दिसतंय आणि घरात एकदम भारी वास सुटलाय, तर एक्साइटेड आहे टेस्ट करण्यासाठी. फर्स्ट टाइम बनवलंय आम्ही चिकन आचारी. आम्ही टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे. खूप भारी आहे. सो चिलीचं जे ऑइल मध्ये टेस्ट आली आहे ना, ते मस्त लागते. आणि त्यांच्या पॅकेटवर जसं दिसत एकदम सेम बनलंय आमचं. आय डोंट नो इंडियामध्ये शानचा मसाला मिळतो का नाही, बट तुम्ही ट्राय करू शकता बनवून. आम्ही नेहमी आणतो आणि बऱ्याच डिश ट्राय केल्यात तर आम्हाला खूप आवडतं. सो आता मस्त डिनर एन्जॉय करतो. आजचा दिवस खूप छान होता, मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि मयुरी ऑन द गोवा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.